बीड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर सावरगाव घाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली। दुपारी हा मेळावा होणार आहे आणि दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घेत या मेळाव्याला यावं असं आवाहन देखील भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलंय। सावरगाव घाट येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या स्मारकासमोर दसरा मेळाव्याची ग्रामस्थांतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे। यंदा होणाऱ्या मेळाव्यानिमित्त आवाहन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मागील 2 वर्षांच्या काळामध्ये मनामध्ये बरंच काही साचलंय असून ते तुमच्या समोर मोकळं करायचं असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली। परंपरेप्रमाणे खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथगड ते भगवान भक्तिगड रॅलीला सुरुवात झाली आहे। प्रीतम मुंडेंनी गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं असून त्यांची रॅली सावरगाव घाटकडे मार्गस्थ झाली आहे। सिरसाळा, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी, नायगाव मयूरमार्गे, रोहतवाडी आणि चुंबळीहून सावरगाव घाटला पोहोचणार आहे। मेळाव्यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। गड ते सावरगाव घाट हा प्रवास दरवर्षीप्रमाणे करणार आहे। मागच्या वर्षी करोनाच्या कारणामुळे हा आमचा प्रवास होऊ नाही शकला, पण आज एका छोट्याशा ब्रेक नंतर परत आज ती सुरुवात करतो। लोकांच्या मनामध्ये उत्साह आहे, या दिवशी आपली ऊर्जा घ्यायची आणि पुढचा वर्षभराचा आपला प्रवास करायचा या भावनेने लोक आज आमच्याबरोबर जोडले जाते आणि सावरगावमध्ये सुद्धा भगवान बाबांच्या दर्शनाला सकाळपासून मोठा उत्सव दिसतोय। कार्यकर्ते रस्त्यावर स्वागत करतात, कार्यकर्त्यांना स्वागतासाठी कोणतीही मोठी तयारी करू नका अशी वारंवार विनंती आम्ही केलेली आहे। त्यांच्या मनातला उत्साह साहजिक आहे, पण भेटायला येतील, थांबतील, माझं स्वागत करतील, कुठलाही बडेजाव न करण्याची विनंती आम्ही नेहमीच करतो आणि तसे आमचे कार्यकर्ते समजूतदार आहेत, कुठल्याही दिखाव्याकडे त्यांचा कधीच करतो। खरं तर दुसरे आता राजकीय असे शब्द जोडले जात आहेत की म्हणजे कोण सामाजिक मंत्री, असामाजिक मंत्री, ते म्हणले अ ब क ड असं काही जोडा, पण मग आज खरं तर 2 वर्षामध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये ह्याही घटना आहेत। तुम्ही तर कोरोनामध्ये जिल्ह्यामध्ये होतात, आज काय ऐकायला मिळणार आहे? मी जिल्ह्यामध्ये नेहमी असतेच आणि ते काही सिद्ध करण्याचा हाचा दिवस नाही आहे। जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कुठलीही अशी परिस्थिती नव्हती की जेव्हा माझा जिल्हा अडचणीत आहे आणि मी दुसरीकडे कुठेतरी आहे। मी सत्ताधारी पक्षाची खासदार केंद्रात आणि राज्यात असतानाही होते आणि आज राज्यात विरोधी पक्षाची लोकप्रतिनिधी म्हणूनसुद्धा आम्ही आहोतच नेहमी। आजचा विषय काही राजकीय गोष्टीचा नाही, दसऱ्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये उत्साहाची भावना आहे। 2 वर्षानंतर कुठेतरी आता जीवन पूर्ववत रुळावर येत असताना या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा न करता आजच्या दिवसाची चांगली सुरुवात करावी अशी माझी इच्छा। नक्की, तर आजच्या दिवसाची चांगली सुरुवात करावी बाहेर निघता असा आरोप थेट त्यांनी केला। सांगताय मला या आरोपांचं काही उत्तर द्यायचं नाही। आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा।